कोकण समाह चॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या कोकणच्या मातीत झालेल्या पहिल्या लाईव्ह तिरंगी महाभारीला जगभरातून तुफान प्रतिसाद लाभला. हा महामुकाबला साता समुद्राबाहेर लाईव्ह पाहिला गेला. प्रसिद्ध बुवांच्या तिरंगी जुगलबंदीचा भजन रसिकांसह चाहत्यांनी मनमुराद आनंद घेतला. तिरंगी पारीत मनोरंजन करणाऱ्या या तिन्ही बुवांवर रसिकांनी गुगल पे आणि फोनपेच्या माध्यमातून लाईव्ह बक्षिसांचा वर्षाव केला. कोकणी माणसाचा श्वास असणारी डबल बारी कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हनं जेव्हा लाईव्ह केली तेव्हा जगभरातल्या रसिकांनी या महोत्सवातल्या तिरंगी सामन्यात सहभागी असणाऱ्या बुवांवर बक्षिसांचा वर्षाव केला. प्रसिद्ध बुवा विनोद चव्हाण, बुवा गुंडू सावंत, बुवा संतोष सोई यांच्या अफलातून तिरंगी जुगलबंदीवर भजन रसिकांसह चाहत्यांनी गुगल पे आणि फोन पेच्या माध्यमातून लाईव्ह बक्षिसांचा वर्षाव केला. तब्बल 7 तास लाईव्ह चाललेल्या सामन्यात प्रसिद्ध बुवा विनोद चव्हाण यांच्यावर 17,000 अधिक सन्माननीय सिंधुदुर्ग दशावतार लोककला चालक मालक संघटनेचे खजिनदार उद्योजक श्री देवेंद्रजी नाईक चेंदवणकर तिन्ही बुवांना मिळून त्यांनी हजार रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. जोरदार एक टाळ्या वाजवा, त्यांच्यासाठी लाख लाख धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय संदेश सावंत यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. होळबादेवी मित्रमंडळ तुपोडे यांच्याकडून 101 रुपये बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे मनीषा कदम पनवेल यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. लाख लाख धन्यवाद. बुवा गुंडू सावन यांच्यावर 25,000 अधिक देवगड समाजसेविका मूठ मुमरी हर्षदा डांबरी, माफ करा हर्षदा डांबरी यांच्याकडून माझ्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. सन्माननीय राकेश तोरसकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सदिच्छा सावंत यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर बुवा संतोष चोईल यांच्यावर 13,000 अधिक रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव झाला. शशांक परब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय आमचे परम मित्र सावंत तळगाव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मुन्ना राणे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे राजेंद्र दळवी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. महेश घाडी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. जगभरातून या महाभारीला न भूतो न भविष्यती असा लाईव्ह प्रतिसाद लाभला. अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.